Myself, Professor Dr. Mukherjee. Today I am going to explain the formulation of the SSC board exam formulation and of the geometry. That is trigonometry. It is very interesting lesson. बरेच मुलं हा लेसन ऑप्शन ला ठेवतात आणि ट्रिग्नोमेट्री हा लेसन ते करत नाही. त्यासाठी मी एकदम सोपी मेथड किंवा सोप्या मेथडने हा ट्रिग्नोमेट्री आपण सॉल्व करतात. कुठलाही तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायचा नाही, फक्त काही ट्रिक्स वापरायच्या. तर ट्रिक्स वापरून तुम्हाला हा लेसन करायचा. मागच्या वर्षी हा लेसन बरंच डिफिकल्ट होता, या वर्षी खूप सोपा केलेला आहे. पूर्ण ऍक्टिव्ह मी प्लेसमध्ये आहे आणि माझ्यानुसार हा मी लेसन ट्रिग्नोमेट्री हा लेसन हा चार टप्प्यामध्ये केलेला आहे. चार टप्प्यामध्ये जर म्हणायचं ठरलं तर मी तुम्हाला देतो मी पार्ट वन म्हणजे माझे सर्व फॉर्म्युलेज. पार्ट टू मध्ये जर म्हटलं तर आपल्याला एक्सरसाइज 6.2, पार्ट थ्री मध्ये जर म्हटलं तर एक्सरसाइज 6.1 चे पहिले 6 एक्झाम्पल्स आणि पार्ट 4 जर म्हटलं तर एक्सरसाइज 6.1 चा लास्टचे 12 एक्झाम्पल्स. एवढे जर आपण एक्झाम्पल्सचे चार पार्ट जर केले तर आपल्याला ट्रिग्नोमेट्री काय आवडत जाणार नाही ही चॅलेंज आहे. मी जास्त वेळ वाया घालवतात काही सेकंद. पहिला आज आपण पार्ट 1 पूर्ण करू. पहिल्या पार्ट मध्ये सगळ्यात आधी तुम्हाला हे लर्न करायचं आहे की लर्न करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे टू गो का सो तो हा से हा उसे हो कॉट आओ काय जाणतात आपल्याला का सो तो हा से हा उसे हो कॉट आओ. हे चार सहा रेषा आपल्याला लर्न झाले. ट्रिग्नोमेट्री आपल्याला आला. परत मी रिपीट करतो का सो तो हा से हा उसे हो कॉट आओ. आता हे काय आहे सगळ्यांना माहिती आहे. मी फिगर काढतो. हे फिगर काढत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल काढतो. हा राईट अँगल ट्रायंगल झाला हा 90. ए फॉर ऍपल, बी फॉर बड़ा ऍपल, सी फॉर छोटा ऍपल. सपोज दिस इज युअर थीटा. हा जर थीटा असेल तर थीटाच्या समोर जो कोण असतो ते असतं अपोजिट साईड आणि 90 समोर जो कोण असतो तो असतो हायपोटेनियस. उरला कोण ऍडजेसंट. बरोबर. हे तुम्हाला कळलं. समजा माझा हा 90 डिग्री राईट अँगल ट्रायंगल आहे. हा आपला 90 डिग्री. इथं मी म्हणू शकतो पी, इथं म्हणू शकतो मी क्यू, इथं म्हणू शकतो आर. सपोज दिस इज थीटा असेल तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला थीटा कन्सिडर करायचा आहे. थीटाच्या समोर जो कोण असतो तो असतो ऑपोजिट साईड. 90 समोर जो असतो तो असतो हायपोटेनियस. उरलेला जो असतो तो काय असतो आपल्याला ऍडजेसंट. समजपर्यंत तर काय अडचण नाही. परत तुम्हाला मी का सोडतो हा सेगा कोसेगो वाटव तुम्हाला हे समजायला पाहिजे. त्यासाठी मी इकडे या साईडला येतो. सगळ्यांना बोलतोय सगळ्यात महत्वाचं से विथ मी का सो तो हा सेग हा कोसेक हो कॉट औ का सो तो हा से हा कोसेक हो कॉट औ. पर का म्हणजे कॉस, सो म्हणजे साईन, टी म्हणजे टॅन, नंतर काय आपल्याकडे से, नंतर काय आपल्याकडे कोसे, नंतर काय आपल्याकडे कॉट. थीटा 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 इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू का झालं. अ म्हणजे काय बघा ऍडजेसंट. एच म्हणजे काय आपल्याकडे हायपोटेनियस. सो चा ओ म्हणजे अपोजिट. एच म्हणजे हायपोटेनियस. ओ म्हणजे अपोजिट. ए म्हणजे ऍडजेसंट. कळतंय का. तो हा से हा हा म्हणजे हायपोटेनियस. ए म्हणजे ऍडजेसंट. कोसेक हो एच म्हणजे हायपोटेनियस. ओ म्हणजे अपोजिट. कॉट औ ए म्हणजे ऍडजेसंट. ओ म्हणजे अपोजिट.
हे रेशो तुम्हाला फक्त हे सहा गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. या सहा फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही सहा गोष्टी पाठ केल्या सगळं तुमचे पाठ होते खूप सोपं आहे. अगेन मी रिपीट करतो, का सो दोहा से हा कोसे को व्हाट अव. मग आता इथं ऍडजेसन काय तुम्हाला मी सांगितलं, ही फिगर कन्सिडर करून आपण ऍडजेसन आपण जर बघितलं तर माझ्याकडे बी सी हायपोटेनियस, आपल्याकडे ए सी अपोजिट ए बी हायपोटेनियस ए सी अपोजिट ए बी ऍडजेसंट बी सी हायपोटेनियस ए सी ऍडजेसंट बी सी हायपोटेनियस ए सी अपोजिट ए बी ऍडजेसंट बी सी अपोजिट ए बी. अशा प्रकारे आपण असे सहा फॉर्म्युले जर केले नाईन स्टँडर्डचं जे काय तुम्हाला दहावीच्या मुलांना जे विचारणारे पहिले चार आठ प्रश्न त्यामध्ये हे ट्रिग्नोमेट्री वगैरे विचारू शकतात. अगेन रिपीट करतो, का सो तो हा से खा कोसे को पर औ. हे जर पाठ झालं तर ट्रिग्नोमेट्री तुमचे रेशोज पाठ होतात, कॉस थीटा साइन थीटा टॅन थीटा. ए म्हणजे ऍडजेसंट असतं, ओ म्हणजे ऑपोजिट असतं, तुम्हाला ते कळलं पाहिजे. ओ ए म्हणजे आपण कधी तो मेन ऍडजेसंट साइन आणि त्याच्यानंतर ओ म्हणजे माझ्याकडे ऑपोजिट साइन आणि एच म्हणजे माझ्याकडे हायपोटेनियस. हे तुम्ही जर लिहिलं व्यवस्थित ते जर तुम्हाला समजलं तर काही अवघडित ट्रिग्नोमेट्री आपला सुंदरपणे इथपर्यंत आलेला आहे. मला वाटतं की तुम्हाला काही अडचण असेल. त्यानंतर आपण जाणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचा टेबल. तो टेबल करण्यासाठी वेगवेगळ्या बऱ्याचशा ट्रिक्स आहेत, त्या प्रत्येक ट्रिक्स आपण वापरू शकतो. तुम्हाला वाटेल की तुम्ही ट्रिक्स वापरा, माझ्याकडे खूप सोपी आणि सुंदर अशी ट्रिक्स आहे, त्या पद्धतीने आपण जाऊया. चला इथं माझा इथं आपला रेशो असतो, आपला रेशो सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी टर्मिनल एस सी सी. एस सी सी म्हणजे काय, तसं एस एस सी असतं, एस एस सी म्हणजे धनीचं बोर्ड, तसंच एस 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 सी ऐवजी एस सी सी वापरायचं. काय वापरायचं, छत्रपती शिवाजी टर्मिनल एस सी सी. परत म्हणा माझ्यासोबत, छत्रपती शिवाजी टर्मिनल एस सी सी. किंवा तुम्ही असे लिहू शकता, का सो तो हा से हा कोसे को व्हाट औ. का म्हणजे काय, कॉस साइन टेन. नंतर काय असं आपल्याकडे झिरो डिग्री, नंतर असतं आपल्याकडे 30 डिग्री, नंतर असं आपल्याकडे 45 डिग्री, 60 डिग्री आणि लास्ट असतं 90 डिग्री. इथपर्यंत काय अडचण आहे. सगळ्यात महत्वाचं हा टेबल लिहित असताना, हा टेबल जर तुम्हाला आला तर काही अवघड नाही, तुम्हाला सांगू शकतो. बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही हा टेबल असा लिहायचा, त्यानंतर तुम्हाला त्याचे हाफ करायचं. काय करायचं आपल्याला, हाफ मध्ये हाफ कुठं होतो, 1 2 3 4 5 7 इथं टॅन हाफ होतो. मी टॅन आपण हाफ करून घ्यायचा. मला वाटत नाही काही अडचण असेल तुम्हाला. टेबल हाफ केलेले मी हाफ झालेले. ओके समजा तुमची आणि माझी मारामारी झाली. ओके मी तुम्हाला मारलं, तुम्ही मला मारलं, रस्ते वापरून मारामारी झाली तर आपण काय करणार, आपण जेव्हा विचार तुम्ही काय करणार, फोन करणार. कोणाला फोन करणार, पोलिसांना. मग पोलीस नंबर पाठ असतो का आपल्याला, नाही ना. मग काय असतं, तो एकदम सोपं असतं. काय असतो, 100. लगेच आपण 100 नंबर डायल करतो आणि पोलिसांना फोन लावतो. मग काय नंबर सांगा, 100 इथे लिहायचं. काय लिहायचं, 100 हे पोलिसांचा नंबर आहे, त्याला आपण फोन करायचा. त्यानंतर पुढे लिहिणार आपण एवढं पण झालं, पुढे नंबर 1 NDE आणि लिहिणार NDE. ओके शून्य तुम्हाला दिसतो, तर शून्याचा जो काय भाऊ आहे, तुमची बेरीज 90 आली पाहिजे, 90 आली पाहिजे. शून्य मध्ये किती ऍड करणार आपण, 90 ऍड करणार. यु विल ऍड 0 प्लस 90, किती झालं आपल्याकडे 90. म्हणून 0 आणि 90 हे काय झालं आपल्याकडे, प्रॉडक्ट झालं. मग कसं करणार आपण, हे बघा क्रॉस करायचे, हे इकडे येऊन राहील 2 नंबरला, इथं 1 आला, हा वरती येऊन जायचा, इथं नंबरला 0. सेम इकडे खाली घेऊन यायचा, हा इथे आला 1, हा एनडी घेऊन जायचा 2. मला मला वाटतं समजत असेल, मी एरर करून टाकतो. लक्षात हे तुम्हाला आलं म्हणजे आपल्याला काहीच अवघड नाही. ओके सगळ्यात महत्वाचं आहे, हा जो एनडी असतो तो वरती यायचा आणि शून्य असतो तो खाली यायचा. इथपर्यंत काय अडचण नाही. त्यानंतर आपल्याला आता 30 घ्यायचंय. 30 मध्ये मी किती मिळवायचे, म्हणजे मला उत्तर किती आलं पाहिजे, किती आलं पाहिजे 90, तर किती मिळवणार मी 60 मिळवणार. तर 30 + 30 आणि 60 90 होतं. तुम्हाला 30 टेबल बनवायला खूप सोपं आहे. इथं तुम्हाला 3 दिसतोय, म्हणजे तुम्ही 3 द्यायचं, इथं म्हणायचं फक्त अंडर रूट 3.
30 हा 60 चा हाफ आहे म्हणून आपण 2 ती बघा इथं पण 3 आहे इथं पण 3 हा 3 काय म्हणतो मी कपलो मी आता पुढे येणार नाही तू म्हणतो येऊ नको तू तुझे ऐवजी मी 1 ला बोलवतो आणि तो 1 येतो पण आपण 2 हे बघितल्यानंतर 2 आणि 2 वाला सुद्धा तो म्हणतो तू म्हणतो मी 2 ला आलो मी थकलो मी पण आता येणार नाही पण तो म्हणतो काय येऊ नको मी परत रूट 3 ला बोलवतो आणि या 2 च्या ऐवजी परत 1 आपण रूट 3 येतो मागे काय दाखवला रेसिप्रोकल घ्यायचं रेसिप्रोकल घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं 2 अंडर रूट 3 इतर येणार आपण 2 अपॉन 1 इथं आपण येणार रूट 3 ओके अशा पद्धतीने परत तुम्ही 60 चा येणार याचे इथे इकडे 2 नंबर इथे 1 नंबर इथे 2 नंबर इथे येणार आपण अंडर रूट 3 अपॉन 2 वरती 1 अपॉन 2 इथं खाली आल्यानंतर आपल्याला इकडे येते इथं आपण येणार 2 अंडर रूट 3 आणि इथं आपण येणार 2 हा 1 अपॉन रूट 3 आपण पुढे गेला खाली येणार आणि हा रूट 3 आपण पुढे गेला वरती येणार राईट आपण 45 90 चा हाफ आहे पाठ करून टाकायचं मित्रांनो 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2 1 अँड रूट 2 रूट 2 1 अशा प्रकारे आपण टेबल केला तर मला नाही वाटत हा टेबल मागच्या वर्षी आमच्या विद्यार्थ्याने 25 ते 28 सेकंदामध्ये सॉल्व केलेला आहे अल्जेब्राचा पेपर असो हा एक सवा तासामध्ये संपवलेला आहे हे जर तुम्ही शॉर्ट ट्रिक्स ने जर केलं तर काही चौकट नाही तुम्हाला मी आज शॉर्ट ट्रिक्स शिकवलेले पार्ट 1 चा मी हाफ पार्ट घेतलेला आहे पहिलं काय सांगितलं तुम्हाला आठवत असेल कदाचित का सो तो हा से हा को से हो कॉट औ कोणाचा फोन आला तुम्हाला आता फोनची फार आवड असते फोन आला डायरेक्ट हॅलो नाही म्हणायचं तर काय म्हणतात का सो तो हा से हा को से हो कॉट औ असताना म्हणायचं म्हणजे ते काय होईल आपल्याला त्याला वाटत माझा फोन कुठं आलेला असेल केरळला बरोबर कडे कारण केरळची तशी भाषा असते सगळ्यात महत्वाचं परत मी हा टेबल मी रिपीट करतो तुम्हाला टेबल कळलं असेल टेबल वर तुम्ही जर झूम करून जर बघितलं आपण हा पूर्ण टेबल तुम्हाला ते काय असेल कळलं असेल तर बघा बरं पूर्ण का सो वास एक हा कसे को वाटव तर आम्ही परत एक टेबल तुमच्यासाठी फास्ट मूव्हमेंट टेबल बनवतो त्या फास्ट मूव्हमेंट टेबल मध्ये बघितलं आपण तर क्रिप्टोग्राफीचा टेबल आहे एकदम लक्ष द्या याचा झूम करून तुम्हाला दाखवतो मी सांगितल्याप्रमाणे कसं बघा छत्रपती बिपुल असंच टेबल काढायचं मी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी टर्मिनल एस सी सी किंवा आपण याच्या ऐवजी असे लिहू शकतो काय लिहू शकतो का सो तो हा से हा उसे हो कॉट औ का म्हणजे कॉस साइन आणि टॅन जर हा सिक्वेन्स जर बदलला तर सगळं चुकतं तुमचं पुस्तकात हा सिक्वेन्स तुम्हाला दिलेला नाही इथं 0 लिहायचं इथं 30 लिहायचं इथं 60 लिहायचं इथं आपलं इथं सॉरी 45 लिहायचं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथं 60 लिहायचं आहे इथं काय लिहायचं आपल्याला 90 हे तुम्हाला कळलं त्यांना आपण अर्धा करायचं पेपर आहे घालायचं म्हणजे फास्ट लिहितो पेपरला तुम्ही मागच्या साईडला हे तुम्ही टेबल लिहायचं 0 तुमची माझी मारामारी झाली आपण दोघांनी पोलिसांना फोन केला पोलिसांचा नंबर आपला पाठ होता तो 01001NDND इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसावी त्यानंतर शून्याचा भाऊ कोणी तुम्हाला माहिती शून्याचा भाऊ 90 आहे म्हणून 90 होतो म्हणून याचा तो एक नंबर असतो तो इथे लिहायचा 0 वरती पर एक खाली आणि एनडी आहे सेम त्या पद्धतीने हा 0 इथे खाली येणार हा एनडी पुढे येणार पण आपला वरती येणार त्यानंतर 30 चा भाऊ कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 60 मध्ये उत्तर येतं आपल्याकडे 90 30 हा इथं 3 दिसतो म्हणजे आपण 3 लिहायचं पण इथं आपल्याला आपण अंडर रूट 3 लिहायचं 30 हा 60 चा हाफ आहे म्हणून आपण काय लिहायचं 2 आता 3 म्हणतो मी दोनदा आलो म्हणून 3 का परत पुढे येतो तो घरीच थांबतो त्याच्या ऐवजी 1 येतो 1 म्हणतो मी आलो माझ्यासोबत चाल 3 चं बघून तुलाही तुलाही वाटतं की बाबा मी पण येणार आहे तू म्हणतो बाबा मी पण दोनदा आलेलो परत दुसऱ्या देणार आहे तू म्हणतो मी चालो पण 1 म्हणतो बाबा रूट 3 परत ये म्हणून रूट 3 काय होतं आपण परत येतो 1 आपण 2 च्या ऐवजी रूट 3 येतो याचा आहे रेसिप्रोकल म्हणजे काय असतं आपल्याकडे 2 अपॉन अंडर रूट 3 इथं 2 इथं अंडर रूट 3 ठरल्याप्रमाणे क्रॉस करायचं इथं आपण येणार अंडर रूट 3 अपॉन 2 इथं येणार आपण 1 अपॉन 2 इथं आपण खाली जाणार 2 अपॉन रूट 3 इथं जाणार 2 हा 1 अपॉन रूट 3 आपण खाली देणार आणि हा रूट 3 आपण इथं देणार लास्ट करायला 45 चा 90 चा तो हाफ आहे म्हणून 1 हाफ देणार आणि 1 अपॉन अंडर 2 1 अपॉन अंडर 2 1 रूट 2 रूट 2 1 हा टेबल पाठ झाला तरी ट्रिग्नोमेट्री तुम्हाला पहिलं बऱ्यापैकी तुमचं पार्ट 1 चं मी हाफ घेतलेलं आहे कारण असे आपले 3-4 टाईप मध्ये व्हिडिओज येणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी या माझ्या यूट्यूब चॅनलचा तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला जे काही डिफिकल्टीज असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही जर गेलं ट्रिग्नोमेट्री हा तुम्हाला सोपा असेल हे
विभक्त माझ्या खेडेगावामध्ये किंवा इतर कुठेही जे माझे विद्यार्थी राहतात त्या विद्यार्थ्यांना मी पूर्णपणे पोहोचावा, त्यांना या डिफिकल्टी सॉल्व व्हावा. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आपण हा व्हिडिओ सेशन सुरू केलेला आहे. इंटरमिडियटची बरीच मागणी आली होती, त्या पद्धतीने आपण जाऊया आणि पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही हा व्यवस्थित बघा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तोपर्यंत तुम्ही जर लर्न झालं तर दुसरा तुम्हाला व्हिडिओ जो येईल तो पटकन पाहूया. काही अडचण आहे की माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कुठली कुठल्याही क्षणी तुम्हाला विचारू शकता. 24 आवर्स मॅथमॅटिक्स आणि सायन्स मध्ये मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तर मी सर्वांचे खूप खूप आभार फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.